ज्योती शिवरायांच्या पदस्पर्शने पावन झालेला रायगड पुण्यभूमीवरती आपल्या सहलीचं सरसर स्वागत करतो. रायगड पाहायला इथून सुरुवात करतोय. हे रायगडाची रायगडावरती आपण सर्वजण पायऱ्यांनी चढून आलात. 2000 पायऱ्या चढून आलात. किती? 2000. हे किल्ल्याची समोरची बाजू 1.5-2 तास लागतात रायगड पायी चढून येण्यासाठी. रायगडाची समोरची बाजू येताना गडाचा बुलंद गेट तुम्ही महादरवाजा पाहिलात. नागमोडी सारखा वळण गुमुखी दरवाजा आणि गडाच्या मुख्य गेट मधून वर त्यानंतर हत्ती तलाव पाहिला. हत्ती तलाव पासून गंगासागर तलाव कडनं आपण बाल्ली किल्ल्यात प्रवेश केलाय. किल्ल्यातला जो किल्ला असणार आहे याला बाल्ली किल्ल्याचा भाग म्हणतात. या रायगड किल्ल्याची हाईट आहे समुद्र सपाटी पासून जी उंची 2851 फूट. रायगडाच्या उंचीवरती उभे आहोत. रायगडाच्या पायथ्या बसून रायगडाच्या हाईट इथपर्यंत 1375 फूट गडाची उंची आहे. या गडाला चारही दिशेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा, अनेक डोंगर सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. पण या रायगडाला कुठेच सह्याद्रीची पर्वतरांग अटॅच किंवा ज्वाईन नाही. शिवाजी महाराजांनी हा जावळीच्या मोऱ्यांकडनं रायगड किल्ला जिंकून घेतला. 1656 ते 1670 पर्यंत या रायगडाची बांधकामे चालू होती. रायगड किल्ला बांधायला 14 वर्ष लागले. 14 वर्षात हिरोजी इंद्रगण रायगडावरती 350 वाडे, 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या बांधलेले आहेत. रायगड किल्ला पूर्ण पाहायचा असेल तर 2 दिवस सुद्धा कमी पडतात. एवढा मोठा रायगड आहे. आज रायगड पाहणार पण या रायगडावर असणारा लाकडी छप्पर पाहायला मिळत नाही. 350 वर्षापूर्वी एका इमारतींवरती छप्पर होत. सागवानी लाकड गोल आकारात कुंभार नाईची कापार नाईची कौलं बँगलोर टाईप रायगडावरती पूर्वी छप्पर होत. 10 मे 1818 ला इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी रायगडाच्या दक्षिणेकडे खाली पोटल्याचा डोंगर आहे त्या डोंगरावरती इंग्रजांनी लांब पल्ल्याच्या मोठ्या तोफा चढवल्या आणि त्या तोफीने रायगडाचे पूर्वेकडचे दारू गोळ्यांचे कोठार उडवले. त्यानंतर हा किल्ला इतिहास नोंदीप्रमाणे 11 दिवस रायगड किल्ला जळत होता. म्हणजे 11 दिवसात रायगडात असणारा लाकडी छप्पर वैभव हे पूर्णपणे जळून गेलेलं आहे. पण किल्ला आज आपण पाहतोय हा महत्वाचे पॉईंट फक्त पाहायला मिळतात. दगडाच्या तटबंदी भिंतीचे वाडे, समोरचा मेणा गेट आहे. मेणा दरवाजातून राण्यांना बाहेर जेवलं बॅक साईडला जाणे न करण्यासाठी मेणाचा वापर करायचा. मेणा म्हणजे पालखी. मेणा पूर्ण पॅक बंद राहायची, पालखी ओपन राहायची. पालखी दरवाज्यातून आता वरती आला तो पालखी दरवाजा आहे. शिवरायांची गडावती पालखी आहे ना, आपण आलात याच मार्गाने राजांची पालखी वरती यायची. पालखी दरवाज्याजवळ पालखी उतरली जायची, राजांच्या पालखीला आरती वळली जायची. राजे पालखीतून उतरून राजवाड्यात राजे प्रवेश करायचे. पण हा पालखी दरवाजा आहे. या पालखी दरवाजापासून हे मेणा गेट पर्यंत हे मागची भिंत आहे. या भिंतीला एकाला एक लागून 6 दालनं आहेत. हे 6 राणीमाल आहेत. शिवाजी महाराजांना 8 राण्या होत्या आपल्या राजांना. रायगडावर 6 राण्यांसाठी गडावरती जे सामाल बनले सईबाई राजांच्या पटराने होत्या. सईबाईंचं निधन पहिल्या राजधानी किल्ल्यावर राजगडावरती झालं. संभाजी राजे 2 वर्ष लहान असतानाच सईबाईंचं निधन झालं. रायगडाच्या पायथ्याला येताना आपल्याला पाचाडगाव लागतं. आपल्याला 2 किलोमीटर पायथ्यापासून पाचाडगाव आहे. या पाचाडगावी आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आऊसाहेब राहत होत्या. पण आपल्या आऊसाहेब रायगडाच्या पायथ्याला पाचाडगाव राहायच्या. पाचाडगावी आऊसाहेबांच्या सेवेसाठी एक राणी खाली राहत होती पुतळाबाई. तर गडावर राहिलेल्या 6 राण्यांचे 6 राणीमाल आहेत. राजमाता जिजाऊ मासाहेबांचा मोठा राजवाडा पाचाडगावात 9 एकरामध्ये राजवाडा आहे. आणि राजवाड्यापासून 5 मिनिटाच्या अंतरावरती त्याच रोडला आपल्या आऊसाहेबांची पाचाडगावी समाधी आहे. आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांची. आपल्या राजांचं दर्शन झालं की जाताना तुम्ही पाचाडगावातूनच तुम्ही पुढे जाणार आहात, जाताना तुम्ही राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या आपल्या आऊसाहेबांचं दर्शन नक्कीच करून जावा. आता आपल्याला हे जे राणीमाला समोर आपण ज्या जोत्यांवरती बसलोय याला राण्यांच्या दाशांची घरं म्हणतात. प्रत्येक राणीची दाशी होती, प्रत्येक घरासमोर राहायची. फक्त राहिलेल्या घराची ज्योती त्यावेळेस आपल्याला फाउंडेशन पाहायला मिळतात. या रेलिंगच्या खाली तटबंदी वाढेत मंत्रिमंडळ. शिवाजी राजांना 8 मंत्रिमंडळ होते. स्वराज्याचा कारभार होता. 360 किल्ले होते राजांकडे. स्वराज्याचा कारभार हा मंत्रिमंडळात होता. अष्टपदाल मंत्रिमंडळ कोण तर मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, हंबीराम मोहिते, रामचंद नीलकंठ, रामचंद त्रिभुवन, रघुनाथ पंडित, निराजी रावजी, अण्णाजी पंत हे स्वराज्याचा कारभार सांभाळत होते. स्वराज्याचा कारभार राजधानी किल्ल्यावरून या मंत्रिमंडळातून सांभाळला जायचा. इथे वरच्या लोखंडी जाळी लावले 3 खोलखड्डे आहेत. पहिला लोखंडी जाळी लावलं 22 फूट खोल आहे, मधला 20, तिसरा 18 फूट,
ही त्या वेळची धान्यांची कोठार आहेत. गडावर अन्नधान्याचा वापर स्टोरेज, या गडावर या ठिकाणी धान्य स्टोर करणे जागा. राजांच्या काळात धान्य साठवलं जायचं. राजांच्या नंतर रायगडावरती पेशवे आले होते. पेशव्याने कैद्यांची कोठड सोपे केलं. राजाने रायगडावर कधीच कैदी ठेवले नाहीत. राजांच्या काळात कैदी ठेवणे शक्य नाही. समोर राणीमाल, खाली मंत्रिमंडळ, आत्म राजांचा राजवाडा. तर बाल्ली किल्ला भागात जेल नसावे म्हणून पूर्वीचे स्टोरेज, या ठिकाणी धान्य स्टोर करणे जागा. हे धान्याचे कोठार होत. लाकडी शिडीन त्याचे धान्य काढून लोकांना वरती दिलं जात होतं. त्यावेळी धान्याची कोठार आहेत. आणि धान्य कोठारे अष्टवदर मंत्रिमंडळ वाडे पाहून राणीमाल एक पाहून आपण राजांचा राजवाडा महाल पाहायला पुढे जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी परिसर आपल्या राजांचा राहता राजवाडा आहे. कारण आपल्या राजांचा हा राजवाडा पूर्वी एका वेग दोन मजली राजवाडा उंच होता. शिवरायांचा रायगडावरती राजवाडा दोन मजली उंच होता होता. तर या चौथऱ्यांवरती दगड दाखवले बघा. या दगडांवरती चौकोन आकारात सागवाणी लाकडं उतरते. छपराची कुंभार यांची कौला आतून पूर्ण पैठणी कापड लावलं होतं राजांच्या राजवाड्याला. तर रायगडावरती शिवाजी महाराजांचं निधन या राजवाड्यात झालं 3 एप्रिल 1680 मध्ये येते. पण इथून पुढे 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावर जगदीश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोर आपल्या राजांच्या चिते लागून ठेवून त्या ठिकाणी आपल्या राजांची समाधी उभारण्यात आलेली आहे. इथून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर राजांचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 ला महाराजांचं निधन 3 एप्रिल 1680 मध्ये झालं. रायगडावर महाराजांना आयुष्य लाभलं. राजांना 50 वर्ष. या 50 वर्षात आपल्या राजाने एवढं हिंदवी स्वराज्य घडवलं. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी किल्ला राजगड करून घेतली. सेकंड राजधानी रायगड बनवली. आज 20 वर्ष आपल्या बालपणात खेळण्यावरील शिक्षणात निघून जातात. 30 वर्षात आपल्या वयाच्या 30 वर्षात आपण स्वतःच मनासारखं आपण स्वतःच घर सुद्धा बांधू शकत नाही. पण आपल्या राजाने वयाच्या 16 वर्षात असताना पहिला किल्ला जिंकला तो तोरणा किल्ला. स्वराज्याचं तोरण राजाने वयाच्या 16 वर्षात त्या तोरणा किल्ल्याला बांधलं. आणि स्वराज्याची पहिली राजधानी किल्ला तोरणाच्या बाजूला असणारी राजगड करून घेतली. आणि सेकंड राजधानी रायगड बनवलेली आहे. हा राजवाड्यातला पहिला तो राजांचा बेडरूम आहे. ज्या 2 नंबर चौथऱ्यावरती आपण बसलोय हा त्यावेळेचा स्वयंपाकघर, राजवाड्यातला किचन रूम. आणि 3 नंबर पाठीमागे चौथऱ्या त्याला सचिवालय बोलले. सचिवालय म्हणजे राजांचं मुख्य ऑफिस. या राजवाड्यात तिथे सचिवालय होत. आणि 4 नंबर भिंतीच्या अलीकडे छोटा चौतारा आहे त्याला मराठीत सदर बोलतात. सदर म्हणजे दिवाणी खास लोकांची बैठक करणे जागा. एक दिवाणी खास आणि एक दिवाणी आम दरबार होता. जसं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती 2 दरबार आहेत, एक दिवाणी खास आणि एक दिवाणी आम, असे या रायगडावरती सुद्धा आपल्याला 2 दिवाणी आम आणि दिवाणी खास हे पाहायला मिळतात. दिवाणी खास हा राजवाड्यात होता आणि दिवाणी आम दरबार जो आम जनतेसाठी होता, जिथे आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक झाला तो आम दरबार होता, तो आम जनतेसाठी होता. साईडला खिडक्यांना टेहणी बुर्ज म्हणतात. या टेहणी बुर्जातून पलीकडचे आपण येताना किल्ल्याची पुढची बाजू पाहिली ना, मनोरे गंगासागर तलाव, त्याची माहिती आपण समोर जाऊन घेणार आहोत. पलीकडे खिडके आहेत. खिडकीत कोणीही पुढे जायचं नाही कारण त्या साईडनी पूर्ण दरी आहे. 60 फुटाची दरी आहे तिकडनं. कुणी खिडकीत पुढे वाकून बघायचं नाही, लांबून बघायचं. लांबून परिसर खालचा रूमला टाकसळ मुली म्हणतात. टाकसळ म्हणजे आपल्या राजांच्या राजमुद्रा होऊन शिवरायांच्या वेळचे राजमुद्रा होऊन कॉइन्स बनवून ही जागा. म्हणजे आताची रिझर्व्ह बँक तसं त्यावेळेच छापखाना तिथे होता. हे वरच्या अष्टकोनी मनोर आहे. शिवरायांच्या राजवाड्यात असणारी राजांची बाल्कनी सज्जा गॅलरी. या बाल्कनी सारखे आपण खाली 2 मनोरे पाहिले ना तुम्ही येताना. हा पहिला मनोर राणेंच्या बाल्कनी 7 मजली सप्त मनोरे. दुसऱ्या पलीकडे दगड्यात मनोरे तो विजयस्तंभ, विजयाचं प्रतीक. शिवरायांनी कोणताही गड किल्ला घेतला, गड किल्ला जिंकला, या रायगडावर येऊन त्या विजयस्तंभावरती पहिला भगवा ध्वज फडकवायचे म्हणून तो पलीकडे विजयस्तंभ आहे. ही समोर दगडामध्ये बांधली रूम पाहायला मिळते बघा. दगडामध्ये 1 एकर कोपरा पाहतो ना दगडामध्ये, त्या दगडामध्ये 1 एकर कोपरा बसून जमिनीमध्ये 11 पायऱ्या उतरल्यानंतर दगडामध्ये 10 बाय 10
रूम बांधण्यात आली. या खुलीला गुप्त खलबतखाना म्हणतात. गुप्त खलबतखाना म्हणजे गुप्तर कोण होते आपले बहिर्जी नाईक. हे गड किल्ल्यांच्या गाव किल्ल्यांच्या बातम्या आणायचे आणि या खलबतखाने जाऊन चर्चा करायचे म्हणून याला गुप्त खलबतखाना म्हणायचे. आता त्या खुलीमध्ये अंधार असतो, अंधारामुळे वट वगैरे असतात, त्यामुळे आतल्या रूम मध्ये पूर्ण आत्मय जाता येत नाही. टॉर्च लागतो आत्मय जाण्यासाठी. साईडला टेहणी मुर्दा आहे. टेहणी मुर्दातून खाली पाहिलं की गंगासागर तलाव पाहिलं. मी इथं येताना पाहिलं ते गंगासागर तलाव. 32 फूट तलाव खोल आहे. असे गडावर 11 तलाव 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. ज्या तलावातून जो दगड निघाला तो दगड गडाच्या बांधकामाला वापर केलेला आहे. म्हणजे रायगड लागणार दगड गडाच्या खालून दगड आणलेला नाही. रायगडाचाच दगड रायगडाच्या बांधकामाला वापर केलेला आहे. हे बांधकाम जॉईन करण्यासाठी 350 वर्षापूर्वी काही सिमेंट नव्हतं. चुना गुळ शिस वापर केलं हिरोजी इंदुळकरांनी. हिरोजी इंदुळकरांनी या बांधकामाची गॅरंटी पत्र त्या हातात देऊन ठेवले. काय म्हटले? यावत चंद्र दिवा करो, यावत चंद्र दिवा करो, विलस सत्र झुंबते, जो पर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे राहतील तो पर्यंत माझे केलेले रायगडावरची बांधकाम राहतील. हे हिरोजी इंदुळकरांनी दिलेलं त्या काळातलं रायगडाला हे गॅरंटी पत्र आहे. हे लांबून खिडकीतून खाली पहा, तलाव दिसतो आपल्याला. पुढे जाऊन राजांचा दरबार सिंहासन पाहायचे. तर आता आपण रायगडावरती रोपवे प्रकल्प नाही कोणी आलं तर पायी चढून येताना तुम्हाला हिरकणीचा बुरुज तंटबंदी पाहायला मिळाला असेल. कारण हिरकणी बुरुजाकडून जर आपण गडावरती येतो, हिरकणची स्टोरी ऐकून वाचून माहिती असेल तर हिरकणच्या गोष्टीवरून तुम्हाला एक छोटीशी कविता ऐकवतो. म्हटले राय गडाव राजधानी ती होती शिव छत्रपतींची. आणि कथा सांगतो ऐका अजूनही, येथील हिरकणी या बुरुजाची. ओसले होते गाव तळासी वाळू सरे या नावाचे. राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गावळ्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे. शोभत होते हिरा नावत्या तडप दरघरवालीचे. सांझ सकाळी हिरा जात असे दूत घेऊनी गडावरी. चालत होती उपजीविका त्याने कीच्या धंद्यावरी. एके दिवशी दूत घालिता हिरा क्षण भरवी सावली. ध्यानी नाही अलतीच्या सांज वेटवून गेली. सूर्यदेवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे. मनात द्याली हिरा म्हणाली घरी तान बाळ माझे. हात तो जोडून करी विनवणी म्हणे गडकरी जाऊ द्या खाली मला. गडकरी म्हणे नाही आणू द्या शिवरायांच्या महाला. बाळाचे आठवे झाली माय माऊळी वेडी पिशी. कडा उतरून धावत जाऊनी ती बाळाला ती घे कुशी. आतुलने धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले. हिरास साडी सोय देवणे प्रेमे सलमणित केले. कड्यावरी त्या बुरुज बांधिला कड्यावरी त्या बुरुज बांधिला साक्षाहीच्या प्रेमाची. आणि कथा ऐकूय त्या अजूनी येथील हिरकणी या बुरुजाची. राजे हिरोजी इंद्रकण बोलतात की ज्या कड्यावर एक हिरकणी गवळण आपल्या बाळासाठी रायगड रात्रीच्या वेळी उतरू शकते तर उद्या शत्रू सहज चढून येईल रायगडावरती. रायगड उतरून जाऊ शकतो शत्रू म्हणून त्या ठिकाणी जा हिरोजी डोंगर तासून घ्या. मोठा तटबंदी मोठा बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला नाव द्या हिरकणीचा बुरुज. म्हणून तो रायगडाचा पश्चिम कडा आहे तो तटबंदी बांधलेला हिरकणीचा बुरुज. तुला जय जिजाऊ जय शिवराय.
रायगडावरती राज्याभिषेक झाला ते ही जागा 6 जून 1674 मध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाला दरबारात 6000 लोक होते। लाईट माईक लाउडस्पीकर साऊंड सिस्टीम काही नव्हतं। राजे सिंहासनावरून बोलायचे, प्रजेपर्यंत आवाज ऐकायला यायचा आणि या प्रजेतून कोणी बोलेल राजांपर्यंत आवाज ऐकायला जायचा, याला इको सिस्टीम साऊंड सिस्टीम बोलायचे, प्रतिध्वनीचा आवाज। काही दरबार पूर्ण पॅक बंद होता, पण आज दरबार ओपन असून सुद्धा आपल्याला हलक्यावर आवाज दिला तो आवाज ऐकायला मिळाला। हा इको सिस्टीम साऊंड सिस्टीमचा आवाज आहे आणि तो आवाज एको होतो तो या दगडामुळे आवाज एको होतो असं इतिहासकारांची तज्ञांची मत आहेत। या दरबारात जो हिरोजी इंद्रकरण दगड ठेवलाय हा इको सिस्टीम साठी हा दरबारात खडक ठेवलेला आहे। या जागावरती आपल्या राजांचं 32 मणाचं सोन्याचं सिंहासन होतं। एक मण म्हटलं तर 40 किलो, 32 मण म्हणजे 1280 किलोच्या वजनाचं, 1280 किलोच्या वजनाचं सोन्याचं सिंहासन रायगडावर या जागेवरती होत। औरंगजेबचे सरदार झुल्फिकर खान यांचं टोपण नव्हतं इतिगत खान यांनी ते सिंहासन तोडफोड करून घेऊन गेले, पण ज्या ठिकाणी आज आपल्याला छत्र पाहायला मिळतं या छत्राला इतिहासात मेघडंबरी असं म्हटलंय। मेघडंबरी 1985 भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जनसिंग यांच्या हस्ते या मेघडंबरीची स्थापना करण्यात आली। आतमध्ये राजांची मूर्ती आता बसवले। 6 जून 2009 मध्ये राजांचे वारसदार कोल्हापूर मध्ये युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी आपल्या राजांच्या राजगादीवरती 600 किलोची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। हा गेट आहे नगारखाना। नगारखान्याची उंची आहे 52 फुटाची आहे। या नगारखान्यावर नगारे सनई चौघडे वाजण्याची गडाचे दरवाजे बंद व्हायचे। गडाचा बुलंद गेट महादरवाजातून पायी चढून येताना बघितलात तो किल्ल्याचा मेन गेट आहे, पण जो किल्ल्यातला बाली किल्ला पाहिला या बाली किल्ल्याची एंट्री या नगारखान्यातून आतमध्ये होती। शिवरायांच्या राज्याभिषेक राजे देवदेवतांना विसरले नाहीत। महाराज पहाटे 4 वाजता उठले, स्नान केलं, राजे देवदेवतांची जगदीश्वराचं आई भवानी माते दर्शन करून राजे गडाच्या पूर्व दिशेने या दरबारात प्रवेश केला। अख्खा दरबार उठून राजांना तिवार मानाचं मुद्रा केला। महाराज सिंहासनाच्या 4 पायऱ्या खाली जाऊन राजे उभे होते। राजांचं अंतःकरण भरून आलं की ज्या लोकांच्या जीवावर आज जेवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभं केलंय हे जीवाभावाची लोक राजांना दरबारात आनंदाच्या सोळ्यात दिसत नव्हते। राजे बोलतात, पहिली पायरी चढतो स्वराज्याची, दुसरी पायरी म्हणजे तानाजी मालुसरे, तिसरी पायरी म्हणजे बाजी प्रभू देशपांडे, चौथी पायरी म्हणजे प्रतापराव गुजर मुरार बाजी देशपांडे। राजे असंख्य वीरांची नावं घेत घेत महाराज आपल्या 32 मणाच्या सिंहासनावर राजे आरूढवान झाले। राजांच्या अंगावर एक सुवर्ण छत्र पकडलं गेलं, 1000 मोहरांच्या उधळण्यात आल्या, मुलांचा वर्षाव केला, या दरबारात एक ललकार झाली, शेवटी सर्वांनी जय बोलायचे म्हणतात महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा योगीराज पुण्य श्लोक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। जिजाऊ महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती याच दरबार झाला 6 जून 1674। या नगरखान्याच्या बाहेर महाराजांनी येणाऱ्या लोकांच्या स्वागताला 2 हत्ती आणि 2 घोडे सजवले होते। महाराजांच्या राज्याभिषेकाला ऐका, महाराजांच्या राज्याभिषेकाला रायगडावरती प्रमुख पाहुणे कोण आले होते? इंग्रजांचा वकील, त्यांचं नाव होतं हेनरी ऑक्झेंटर। हे गडावरती चढून येताना त्यांची खूप धमचक झाली। त्या इंग्रजांच्या वकिलांनी रायगडावरून जे हत्ती पाहिले त्यातून तो पहिला प्रश्न पडला की गडावर 2 पायाचा माणूस येऊ शकत नाही, राजाने गडावरचे हत्ती कसे आणले? त्याने त्यांचा तो प्रश्न त्यांच्या डेली डायरी मध्ये लिहून ठेवला। इंग्रजांच्या वकिलाला प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही। त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर आताचे इतिहासकार संशोधक आहेत याने उत्तर दिले, म्हटले आपले राजे हुशार होते, ग्रेट होते, चलाक होते। रायगडावर राजाने हत्ती आणताना हत्तींची लहान लहान पिल्लं पालखीमध्ये बसून रायगडावर त्यांनी आणि गडावरती त्यांचं ते पालन पोषण केलं। ही आपल्या राजांची त्यावेळेची दूरदृष्टी होती, लहानापासून मोठं करता येतं, मोठ्यापासून कधी लहान करता येत नाही। हत्तीवरती बसून राज्याभिषेक मिरवणूक मंदिरापर्यंत गेलेला हा राजमार्ग आहे आणि याच राजमार्गाने तुम्हाला जगदीश्वराच्या मंदिराच्या दर्शनाला इथून 1 किलोमीटर पुढे जायचंय। तर पुढे जाऊन आपण होळीचा माळ महाराजांची मूर्ती बाजारपेठ पाहून
पुढे दर्शनाला मंदिराच्या जाऊया. बोला पुण्य श्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला
या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. दुसरा सर म्हटले, दुसरा सर म्हटले की अंधार झाला पाहता दिवा पाहिजे, अंधार झाला पाहता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला नवे तर या देशाला आणि या रायगडाला पुन्हा जाऊनचा शोभा पाहिजे, पुन्हा जाऊनचा शोभा पाहिजे. महाराज की जय, जय जिजाऊ, जय. या ठिकाणी गडाची महत्वाची माहिती थांबवतो. जय अशी पाखरे येती, अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवणी चालती. अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवणी चालती. दोन दिसा भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हाओगी. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती.